नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत आपण आजचं लेक्चर जे बघणार आहोत ते पोस्टमन एम टी एस भरती याच्यासाठी जो स्पेशल सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंडियन कल्चर नावाचा जो घटक आहे त्याच्या संदर्भातलं हे लेक्चर असणार आहे आणि याच्यावर अजून पुढे एक आठ दहा लेक्चर अशाच पद्धतीने आपण घेणार आहोत जे तुमचे किमान पाच ते सहा गुण त्या ठिकाणी पक्के करणार आहेत ओके okay, या सगळ्या पी डी एफ ज्या असणार आहे या लेक्चरचे या आपलं जे एस टी आर सी पी ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या पी डी एफ्स भेटतील याच्यानंतरचे लेक्चर्स याच्या आधी आपण इंडियन कल्चर संदर्भात एक सहा सात लेक्चर्स घेतलेले आहेत ते सगळे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला स्टोअर सेक्शनमध्ये आपला जो कोर्स आहे पोस्टमन एम टी एस भरती त्याच्या कंटेंटमध्ये अवेलेबल आहे चला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय भारतीय कलेचा इतिहास असं आपण याला म्हणणार आहोत आणि त्याच्यामध्ये भारतीय वास्तुकला भारतीय वास्तुकलेमध्ये मग जी सुरुवात आपण करणार आहोत ती सिंधू संस्कृतीपासून करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये आता दोन गोष्टी आहेत तुम्ही जे इंडियन फ्रीडम स्ट्रगल आहे याचा एक जुना भाग म्हणून आपण ज्याला प्राचीन भारताचा इतिहास म्हणतो त्याचाही भाग याच्यामध्ये कवर होतो आहे आणि दुसरं म्हणजे कला इंडियन कल्चर कवर होते आहे मग नेमकं सुरुवात कशी भारतीय वास्तुकला जी आहे तिचा प्रारंभ कधीपासून झाला असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तो सिंधू संस्कृतीपासून हा तुम्ही त्या ठिकाणी उत्तर द्यावा लागेल मित्रांनो इथे तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे तुम्ही हे जे लेक्चर्स आपण घेतो याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा ओके तुम्ही जर याच्या नोट्स काढल्यात तर तुम्हाला हे सोपं जाईल एक शॉर्टमध्ये या नोट्स तुम्ही काढू शकतात पुढे इसवी सन पूर्व काळामध्ये सिंधू व रावी नदीच्या खोऱ्यात मोहनजोदारो किंवा ज्याला आपण मोहन जोदाडो म्हणतो व हडप्पा म्हणतो या शहरातील वास्तुरचना म्हणजे तेव्हाच्या तत्कालीन कलावंताची वास्तुकलेतील एक आश्चर्यकारक कामगिरी आहे असं आपल्याला म्हणता येतं दोन बाबी फार महत्त्वाचे आहे खोरे सिंधू आणि रावी नदीची खोरे आणि संस्कृती म्हणाल तर मोहन जोदाडो आणि हडप्पा हे जे दोन शहरं आहेत तेव्हाची ती तिथलची वास्तुकला मग तेथील असलेली घरं धान्यांची कोठारं स्नानगृहांची रचना ही आदर्श वास्तूंचे नमुने आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मित्रांनो हे सगळे मुद्दे परीक्षेभिमुख आहे त्याच्यावर प्रश्न तयार होणार आहेत या आधी लक्षात असू द्या आणि हा अभ्यास जो आहे हा फक्त पोस्टमन एम टी एस भरतीसाठी नाही आहे खरं म्हणजे इकडे सेवा से एम पी सी पोलीस भरतीसारखे जे घटक आहेत तिकडे सुद्धा जी जीके, जीके या के या जी के अंतर्गत बरेचसे प्रश्न या मुद्द्यांवर आलेले आहेत त्याच्या आधी आणि येत राहतील कारण की हा एक इतिहास हिस्ट्रीच्या अंतर्गत येणारा भाग आहे हे आधी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आता पुढे जर बघितलं सुमारे नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी या संस्कृतीची थोडी माहिती आपल्याला नव्हती परंतु सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती ही भारतातील अतिशय प्राचीन संस्कृती आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आता यामध्ये बघितलं मोहन जोदाडू हडप्पाच्या खोऱ्यातील सिंधू आणि रावी या नदींच्या काठी वसलेली ही महत्त्वाची नगरं ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि पुढे मग आर्यकाळातील भारतीय शहरांचे संशोधन सुरू असताना सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचा अचानक शोध लागतोय आणि मग हे संशोधन कोण आहे किंवा हे उत्खनन कोण करतं आहे ती संस्था तुम्हाला माहीतच असली पाहिजे तिचं नाव तुम्ही नोटिंग करून घेऊ शकतात ती म्हणजे इंडियन आर्किओलॉजिकल सर्वे ही ती संस्था आहे सर जॉन मार्शल हे या संस्थेचे संचालक होते लक्षात घ्या आणि हा प्रश्न याच्या आधी पोस्टमन भरतीला विचारला गेलेला आहे मी सुद्धा तुम्हाला आपल्या पोस्टमनच्या टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न टाकला होता सर जॉन मार्शल हे इंडियन आर्कोलॉजिकल सर्वे ज्याचे संस्थापक म्हणजे एक संचालक होते तेव्हाचे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आता पुढे जर बघितलं भा भारतीय प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थेतील संशोधकांना हडप्पा या ठिकाणी काही मुद्रा सापडल्या पुरावे काय आहेत मुद्रा आहे त्याच्यावर प्राण्यांची चित्र आहेत चित्रमय लिपीत मजकूर कोरलेला होता आणि म्हणून मोठ्या उत्साहाने एकोणीसशे एकोण एकवीसमध्ये बघा हे वर्ष फार महत्वाचं आहे याच्यावर प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे एकु श्री रायबहादर किंवा राय बहादूर दयाराम सहानी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्खनन झाले हे सहानी नाव तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे राय बहादूर दयाराम सहानी ओके अत्यंत महत्त्वाचं एकोणीसशे एकवीसमध्ये यांचं नेतृत्व आहे तेथे हडप्पा या ठिकाणी एक मोठं शहर जमिनीखाली गाडलं गेलेलं आहे हे या ठिकाणी आढळलं म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध कोणाच्या नेतृत्वाखाली लागला तर दयाराम सहानी एकोणीसशे एकवीस हे नाव तुम्हाला तोंडपाठच असलं पाहिजे आणि या शोधामुळे हडप्पापासून चारशे मैल अंतरावर असलेल्या मोहन जोदाडो या नगरामध्ये उत्खनन कार्य आधी घेण्यात आले आधी शोध लागतोय हडप्पाचा नंतर उत्खनन सुरू केलंय मोहन जोदाडो या ठिकाणी आणि मग तिथलचं नेतृत्व वेगळं आहे मात्र आणि याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत तुम्ही जर बघितलं एकोणीसशे बावन्न मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी मोहन जोदाडू या नगरामध्ये चाललेलं जे उत्खनन आहे याच्या संशोधनातून बरेचसे पुरावे गोळा केले मोहन जोदाडू म्हटलं की तुम्हाला लाख राखलदास बॅनर्जी यांना नाव वाटवलं पाहिजे एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये पुढे मग या कार्यामध्ये एम एस व्हॅट्स आहेत श्रीजी मुजुमदार आहे यांनी नवे क्षेत्र निवडण्याचे ठरवले श्री मुजुमदारांनी या उत्खननामध्ये पुढे चन्नू या छोट्या भूमिगत शहराचा शोध लागला आता हे मुजुमदार चू हे भूमिगत शहर हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि इथे जर बघितलं तुम्ही मोहनजोदाडो व चनुदारो ही नगरी स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतात असलेल्या शिंद प्रांतात सापडली काय प्रांत कोणता आहे मोहनजोदाडोचो जोदाडूच जोदाडोचा शिंद प्रांत तर हाडप्पा हे जर बघितलं तुम्ही तर ते पंजाब प्रांतामध्ये आहे महत्वाचे मुद्दे आहे स्वातंत्र्यपूर्व पूर्व काळातले हे प्रांत त्यांच्याशी तुम्हाला ते जोड्या जुळवता आले पाहिजे आणि या ठिकाणी जे काही उत्खनन झालं तिथे सापडलेले जे विविध अवशेष होते त्याच्यातून लक्षात आलं की ही सिंधू संस्कृती जी आहे ही फार व्यापक आहे मग याच्यामध्ये वायव्यसरहद्ध प्रांत आणि हिमालयाच्या पायथ्यालगतच्या प्रदेशापासून ते दक्षिणेला गुजरात सौराष्ट्रपर्यंत आणि पूर्वेला गंगा नदीच्या खोऱ्याप्रांत खोऱ्यापर्यंत प्राचीन संस्कृतीची व्याप्ती होती म्हणजे तुम्हाला उद्या जर प्रश्न विचारला गेला की जी सन सं, सिंधू संस्कृती आहे ही जी प्राचीन संस्कृती आहे हिची व्याप्ती कुठपर्यंत तर इकडे वायव्य सरहद्द प्रांत आहे ओके इकडे वायव्यकडचा हिमालयाच्या पायथ्यालगतचा प्रदेश आहे तिथून खाली गुजरात सौराष्ट्र पूर्वेला इकडे गंगा खोऱ्याचा जो प्रदेश आहे तिथपर्यंत ही व्याप्ती पसरलेली आहे आता पुढे जातो आपण तर पुढचा मुद्दा येतो या ठिकाणचं ते म्हणजे वास्तुकला वास्तू आता सिंधू संस्कृती जर बघितली तर संपन्न नागरी संस्कृती आहे आता या ठिकाण जे काही उत्खनन झालं इथे जे काही अवशेष सापडले यावरून लोकांनी वास्तुकला आणि नगर रचनाशास्त्र जे आहे याच्यामध्ये फार मोठी आणि आश्चर्यकारक कामगिरी केलेली आहे हे दिसून येतं मग नेमकं काय का होतं वास्तुकलेमध्ये काय वेगळेपणा होता तो आम्हाला माहिती असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगराची रचना कशी होती सगळे या नगर रचनेमधला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रस्ते रस्ते जर बघितले अगदी सरळ आहे एकमेकांना काटकोणामध्ये आहेत मात्र या ठिकाणी काही का वाकडी वळणीसुद्धा आहेत जी या रस्त्यांच्या सरळपणाला मिळालेली आहेत आणि हे रस्ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा पद्धतीची आहे वाऱ्याची दिशा पाहून या ठिकाणी रस्त्यांची योजना केली असावी असा एक निष्कर्ष या ठिकाणी काढण्यात आलेला आहे माहीत असलं पाहिजे थोडक्यात बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर चित्र आहे नगररचनेचं तेव्हाची नगर रचना कशा पद्धतीची होती हे या ठिकाणी तुम्हाला या उत्खन्नावरून दिसतं आहे मुख्य रस्ते बघितले तर रुंदी जवळपास दहा मीटरपर्यंत आहे छोटे रस्ते अडीच सा, मीटर ते सा साडेतीन मीटर जवळपास इतके आहे गल्ल्यांची रुंदी कमीत कमी दीड मीटर इतकी आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घरे आहेत हे प्रश्न या ही वैशिष्ट्ये तुम्हाला वाचलेली असली पाहिजे अभ्यासलेली असली पाहिजे नगरातील मुख्य रस्ते विटांच्या तुकड्यांचा थर देऊन मजबूत केले जायचे आणि त्याच्या जा दुतर्फा बंद गटारे असायचे हे माहीत असलं पाहिजे आम्हाला की सिंधू संस्कृतीमधील नगररचना कशी होती घरांचे बांधकाम कसे होती तिथे कोणत्या विटा वापरल्या जायच्या भाजलेल्या पक्के विटा वापरल्या जायच्या घरी एक मजलीसुद्धा असायची दो मजलीसुद्धा असायची मात्र दगड उपलब्ध नव्हतं या बांधकामासाठी हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे जर बघितलं तुम्ही सर्व जमीन पुरामुळे जमा झालेल्या गाळाची आहे गाळ या ठिकाणचा आहे त्यामुळे पक्क्या विटा या ठिकाणी वापरले गेले आहे विटांचा आकार प्रमाणबद्ध आहे आणि तिथे तुम्ही जर बघितलं मग घरासाठी वापरायची विटा असेल रस्ते व गटारासाठी वापरायची विटा असेल यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आकार वेगळा आहे इथे तुमच्या समोर चित्र तुम्ही बघता आहात की कशा पद्धतीची ही रचना या ठिकाणी आहे बघा या विटा किती भक्कम विटा आपण बघतोय नगर संदर्भातली ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असली पाहिजेत आणि ती गरजेची आहेत पुढे जर बघितलं मित्रांनो इंग्रजी एल अक्षरासारख्या आकाराचे विटा इमारतीचे कोपरे बांधण्यासाठी बनवले जात हा हा आकार लक्षात ठेवा की कशा आकाराच्या विटा वापरल्या जायच्या पुढे भिंतींना चिखलाचे किंवा जिप्सम जिप्सम मिश्रित मातीचा गिलावा केला जायचा आपण ज्याला आता सध्या प्लास्टर म्हणतो तेव्हाचं ती चिखल किंवा जिप्सम मिश्रित माती भिंती जाड आहे घराच्या विटा वेगवेगळ्या आहे रस्त्यासाठी वेगळे आहे गटाऱ्यासाठी वेगळे आहे साधेपणा ही त्यालच्या घराची वैशिष्ट्य आहे काय साधेपणा ही वैशिष्ट्ये विटा जे आहे भिंतीवरील विटा सौंदर्यपूर्ण आहेत घरांना फारशा खिडक्या नसायच्या असल्या तर अंगणासमोरच्या भिंतीला असायच्या पुढच्या आणि प्रवेशद्वारे बाजूच्या गल्ल्यात लहान असायची घराची मुख्य रस्त्याच्या बाजूला कोणती दरवाजे किंवा खिडक्या नाही आहे का कारण की आक्रमण झालं तर संरक्षण झालं पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी असावा असा यांचा निष्कर्ष आहे पुढे छपरे सपाट आहेत घराची पाण्याचा निचरा व्हावा म्हणूनसुद्धा व्यवस्था आहे आणि घरांची रचना एका मध्यवर्ती चौकाभोवती केलेली असायची एकर क्षेत्रावर मोहन जोदारो शहर बांधण्यात आले होते बघा एक लक्ष देत आहे तुमच्या की आकार किती मोठा होता तीन वेळा हे शहर वाहून गेले तीनदा बांधण्यात आले असा सुद्धा निष्कर्ष आहे काही घरं मोठी प्रशस्त आहेत तर काही एका मोठ्या खोलीची सुद्धा आहेत आणि खोल्या दालने स्वयंपाकघराची व्यवस्था घरामध्ये लहान पार्टिशन अंगणामध्ये विटांची फरशी ही सगळी वैशिष्ट्य या ठिकाणची आहेत हे आम्हाला माहीत असले पाहिजे पुढे पाणीपुरवठा कसा होता किंवा सांडपाणीची व्यवस्था कशी होती तर येथील नगर रचनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पाणीपुरवठ्याची व सांडपाण्याची उत्कृष्ट अशी व्यवस्था हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक घरामध्ये स्नानगृह आहे ते रस्त्याच्या बाजूला आहे आणि सा स्नानगृहातील जी काही जमीन आहे विटांनी आच्छादलेली आहे एका लहान कोपऱ्याकडे तिला उतार आहे आणि मग लहान लहान गटारातून हे पाणी वाहून नेलं जातं सांडपाणी पुढे लहान लहान गटारे मुख्य गटारांना जोडली जातात पुढे मग सांडपाणी असेल पावसाची पाणी असेल मोठ्या कमानयुक्त गटारातून नगराच्या बाहेर सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे बघा ही या ठिकाणची ही गटार किंवा सांडपाण्याची व्यवस्था किती भक्कम आहे ती आपल्या लक्षात येते इंटरेस्टिंग आहे हे सगळं मित्रांनो हे वा अभ्यास करताना मजा आली पाहिजे की बाबा मला काहीतरी नवीन शिकायला भेटते तो दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागेल कारण की नवीन आहे तुमच्यासाठी हे मला माहीत आहे हे कोणी वाचलेलं नाही हे संदर्भ तुम्हाला वाचाल हे फार महत्त्वाची इंटरेस्टिंग संदर्भ आहे मात्र आम्ही वाचत नाही पुढे गटारी साफ करायची असेल मग त्यासाठी विटांची आच्छादनं आहे झाकणं होती त्याची ओके मॅनहोल्स असं म्हटलं गेलं त्याला कमानयुक्त गटारे ही मुख्य रस्ते व पावसाची पाणी वाहून नेण्यासाठी असायची बघा कमानयुक्त गटार कारण की या ठिकाणी मुबलक पाऊस आहे गटारांची रुंदीसुद्धा इथे दिलेली आहे आम्हाला हे माहीत असलं पाहिजे थोडक्यात माहीत असलं पाहिजे पुढे प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवण्यासाठी एक छोटी विहीर आहे बघा इंटरेस्टिंग आहे तेव्हाचा मुद्दा चार पाच घरांसाठी सार्वजनिक विहीर आहे म्हणजे नागरिकांना मुबलक पाणी आहे अतिप्राचीन संस्कृतीचा विचार जर आपण केला तर सिंधु खोऱ्यातील आरोग्य रक्षणाची योजनाबद्ध व्यवस्था असेल नगर रचना कौशल्य हे सगळे पाहण्यासारखे आहेत आणि हे इतर कुठेही आढळत नाही हेही लक्षात घ्यावं लागेल पुढे बघ इतरच्या सार्वजनिक इमारती कशा होत्या तर इथे दोन्ही शहरांच्या पश्चिम बाजूला तटबंदीयुक्त बाले किल्ले असायचे बघा दोन्ही शहर मोजोजवडं असेल हडप्पा असेल बाले किल्ले त्यात मग सभागृह आहे धान्याची कोठारे आहे धार्मिक सणा समारंभासाठीच्या इमारती आहे सार्वजनिक आणि सगळ्यात महत्त्वाची ती गाजलेलं मोहन जोदारो या ठिकाणचं स्नानगृह ते गाजलेलं आहे काय स्नानगृह कशा पद्धतीचं आहे बघा या ठिकाणी खोल असं गटार म्हणजे जे गटाराची रचना आहे त्याच्या वेगळी रचना या ठिकाणी पूर्णतः पाणी साचलेलं आणि सार्वजनिक स्नानगृह सर्वांना त्या ठिकाणी स्नान करता येऊ शकतो असं महत्त्वाचं याच्यावर प्रश्न विचारले गेले आहेत याच्या आधी हे म्हणजे इकडे एम पी एस सी पोलीस भरती सर्व सेवेला आणि पोस्टमन भरतीच तुम्ही जर हिंदीमधले जुने पेपर्स बघितले किंवा इंग्लिशमधले पेपर बघ बघितले तर मोहन जोदारो आणि हडप्पा यावर सातत्याने प्रश्न आहेत तुम्हाला हे वाचून ठेवलेलं आणि नोट्स काढून ठेवलेलं अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि इतर ते स्ना सार्वजनिक स्नानुगृह हो। सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण अशी वास्तुकला आणि नगररचना हे कधी सापडलं अठराशे पंचवीस सव्वीसमध्ये उत्खनन करताना सर जॉन मार्शेल यांनाही सापडलं मोठं वैशिष्ट्यपूर्ण पक्के विटांचं बांधकाम आहे लांबी रुंदी खोली सगळी या ठिकाणी तुम्ही बघताय किती मोठं आहे अकरा मीटर सहा पॉईंट नऊ असेल किंवा दोन पॉईंट चाळीस मीटर म्हणजे फार मोठी रचना आहे याची याला पायऱ्या आहे त्याच्यातून या स्नानगृहामध्ये प्रवेश करता येतो त्यात एक मध्यवर्ती आयताकृती तलाव आहे त्याच्या भोवती कट्टा आहे तलावातील पाणी बाजूच्या भिंतीत मुरू नये म्हणून जिप्सम मिश्रित चुन्यामध्ये भिंतीचे बांधकाम आहे भिंती जलभेद्य आहे त्याच्यामुळे पाणी मुरत नाहीये आणि मग स्नानगृहाच्या उत्तरेला चार आणि दक्षिणेला चार असणारे ज्या खोल्या आहेत त्याच्यातून सांडपाणी जे आहे ते बाहेर टाकण्याचा मार्ग आहे अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही रचना आणि या खोल्या समोरासमोर असल्या तरी स्नान करणारे व्यक्ती एकमेकांना तसेच तिसऱ्या व्यक्तीला दिसू नये अशी रचना या ठिकाणी आहे पुढे अग्निय दिशेला एका खोलीमध्ये असलेल्या दीर्घवर्तुळगार विहिरीतून पाणी पुरवठा या ठिकाणी या स्नानगृहाला केला जायचा तलावातील घाण पाणी काढून टाकण्यासाठी ताजी व स्वच्छ पाणी भरण्याची खास सोय या ठिकाणी होती अशा पद्धतीची ही रचना आहे जी एक इंटरेस्टिंग आणि वास्तुकलेचा एक वेगळा नमुना पुढे मग या ठिकाणी विवर मार्ग असेल तळमोरी असेल तिथून पाणी काढून टाकलं जायचं ची, विहीर असेल तिचा उपयोग तलावात स्वच्छ पाणी भरण्यासाठी केला जायचा स्नानुगृहाच्या निर्मितीचा हेतू हा जलविहाराचा किंवा चैनीचा नसावा असं म्हटलेला आहे स्नान करणे हा सिंधू संस्कृतीच्या आचार पद्धतीचा एक मोठा भाग असावा असाही हो, हो, या ठिकाणी अंदाज आहे पुढे स्नानगृह सार्वजनिक स्नानुगृह आकाराने मोठे असले तरी त्याचा नेहमी उपयोग केला जात नसावा असाही अंदाज आहे कारण की प्रत्येक घराला स्नानुगृह होतं हे फक्त धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी वापरल्या जात असावं असा या ठिकाणचा एक अंदाज या उत्खन्नावरून काढलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणचं एक अत्यंत महत्त्वाचं लेक्चर इंडियन कल्चर संदर्भातला बघितलेलं आहे पोस्टमन एम टी एस भरतीसाठी आणि तुम्हाला या पद्धतीच्या अत्यंत दर्जेदार संदर्भ स्रोतामधून दुसरं कुठेही कोणी शिकवणार नाही आहे आधी लक्षात घ्या त्याच्यामुळे प्रत्येक लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी आपल्या ॲप्लिकेशनला अजून डाउनलोड केलेलं नाही आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा या पी डी एफ संपूर्ण कोर्स अत्यंत माफक शुल्कामध्ये पोस्टमन एम टी एस भरतीचा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे पेपर वन टू थ्रीची संपूर्ण तयारी त्या ठिकाणी होणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद